नमस्कार, मी कल्याणी होरा कल्याणी किचन फॅक्टरी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे, अंडा मलाई मसाला। कोणतीही प्रकारचे जास्तीचे मसाले न वापरता थोडीशी कमी तिखट पण चवीला अतिशय उत्तम अशी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंडा मलाई मसाला बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे 4 उकडलेले अंडे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 6 मिरे, 1/2 चमचा जिरे, 4 काजू, 1 मोठा कांदा आणि 3 हिरव्या मिरच्या। सगळ्यात आधी आपल्याला या सगळ्या साहित्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकून घेऊ। आणि पाणी न टाकता आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीने मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये आपली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, मसाला आपल्याला लो फ्लेमवरच परतायचा आहे, कारण आपण यामध्ये वापरलेले साहित्य सगळे कच्चे होते। 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त परतून झालेला आहे। मध्ये मी 2 वेळा मसाला चेक करून घेतला होता, म्हणजे तो खाली लागणार नाही। या पद्धतीने परफेक्ट आपला मसाला परतून झाला पाहिजे। आपला मसाला परतून झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता साहित्य टाकून घ्यायचं आहे। इथे मी 1 छोटी वाटी दूध घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडलेले अंडे मी या पद्धतीने इथे कापून घेतलेले आहे। सगळ्यात आधी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद झाला, गॅस बंद केला की त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅस बंद करूनच आपल्याला आपल्या मसाल्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। दूध आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाला की आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण आता उकडलेले अंडे टाकून घेऊ। या पद्धतीने आपल्याला अंडे टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपण कोणत्याच मसाल्याचा वापर केलेला नाही। आपले घरातले जे पावडर मसाले असतात ते आपण या रेसिपीमध्ये कोणतेही वापरलेले नाही। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर आपली भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊ। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसते आपली ग्रेव्ही। आता मी तुम्हाला एक अंडा असं पलटून दाखवते। अरे वा, बघा किती सुंदर कलर आलाय। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि सर्व करून घेऊ।
अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.